अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण सर्वत्र आढळणाऱ्या पण दुर्लक्षित वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत। ग्रामीण भागाशी संपर्क असणाऱ्यांनी चित्रातील ही वनस्पती ओळखली असेल। ही आहे कामोनी, जिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। स्थानिक भाषेतून कामची, कांगुनी, कांगनी या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीला हिंदीतून मकोय या नावाने ओळखतात। संस्कृतमधील हिचे नाव काकमाची असे आहे। ब्लॅक नाईट शेड असे इंग्रजी नाव असणाऱ्या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सोलॅनम निर्गम असे आहे। तुमच्या भागातील या वनस्पतीचे नाव कमेंटमधून अवश्य कळवा, जेणेकरून हिची ओळख पटेल। आपल्यापैकी लहानपणी अनेकांनी ही फळे नक्की खाल्ली असतील। आंबट गोड चव असलेली फळे मात्र अनेक आजारांवर गुणकारी आहेत। वास्तविक या वनस्पतीच्या सर्वांगाचा औषध कार्यासाठी वापर केला जातो। चला पाहूयात या वनस्पतीचे औषधी उपयोग। पण तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा व आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। ही वनस्पती वात, कफ आणि पित्तनाशक असते। रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी याची पाने फार उपयुक्त आहेत। लिव्हरला सूज आल्यास किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्तशुद्धी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे मायग्रेन, मुळव्या, त्वचाविकार, शरीरावर लाल काळे चट्टे दिसू लागणे, चेहऱ्यावर मुरमाचे फोड येणे यासारखे आजार उद्भवतात। यासाठी ही 3-4 फळे खावीत, सोबतच 1-2 ग्लास पाणी पिल्याने लिव्हर देखील डिटॉक्सिफाय होते। चेहऱ्यावरील लाल काळे चट्टे, फोड किंवा इतर त्वचाविकारांवर या वनस्पतीचे पंचांग घेऊन याचा काढा बनवावा। सकाळी उपाशीपोटी 2 चमचे हा काढा आठवडाभर नियमित पिल्याने लिव्हरची कार्यक्षमता कमालीची वाढते, जेणेकरून सर्व त्वचाविकार नाहीसे होतात। किडनीतील खडे बाहेर काढण्यासाठी देखील ही वनस्पती सक्षम असते। यासाठी पिकलेली फळे बियांसह बारीक वाटून ही पेस्ट 1 चमचा या प्रमाणात 1 ग्लास पाण्यामध्ये ॲड करावी। सकाळी उपाशीपोटी नियमित 1 आठवडाभर हा उपाय केल्याने किडनी स्टोनपासून सुटका होते। ही कामोनी बलवर्धक असते, म्हणजे शारीरिक कमजोरी दुर्बलता घालवण्यासाठी ही एक उत्तम औषधी आहे। काविळीसाठी देखील या वनस्पतीचा वापर केला जातो। या कामोनीची 3-4 फुले 1 ग्लास पाण्यामध्ये 1 तास ठेवून हे पाणी पिल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते। कामोनी वनस्पती कफ, पित्त आणि वातनाशक असल्याने याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून किंवा ज्यूस बनवून सेवन केल्याने पोटासंबंधीचे, किडनी आणि लिव्हर संबंधीचे सर्व आजार बरे होतात। याच्या पानांचा रस पिल्यावर मळमळ उलटी होत असेल तर याचे प्रमाण कमी ठेवावे। उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी या वनस्पतीच्या कोणत्याच भागाचे सेवन करू नये, पण ज्या व्यक्तींच्या रक्ताच्या शिरा ब्लॉक झालेल्या आहेत त्यांनी या वनस्पतीच्या पंचांगांचा रस पिल्याने ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होतात। ही कामोनी हिवाळ्यात जास्त प्रमाणात आढळून येते, पण याच्या पंचांगांची पावडर किंवा वाळवलेल्या बियांची पावडर बनवून ती गरजेप्रमाणे वापरू शकता। माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।